मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीनं कुठल्याही वाक्याचं मराठीत भाषांतर करायला आपण आज शिकणार आहोत. समोर आपल्याला वाक्य दिसतंय, आय हॅव प्लेड ऑन द ग्राउंड. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची, वाक्याचे एक भाग पाडायचे तुम्हाला वाक्याचे. अगोदर सुरुवातीला क्रमांक एक द्यायचं आणि शेवटाकडून क्रमांक देत यायचं. दोन, तीन आणि चार. आता काय करायचं आहे, भाषांतर करायचं दिलेल्या क्रमानुसार. एक नंबरला एक नंबर लिहायचं, दोन नंबरला दोन लिहायचं, तीन नंबरला आलेलं तिसऱ्या लिहायचं आणि चार नंबर आले चार. पहिल्यांदा काय आलं, आय. आय म्हणजे मी, आय म्हणजे मी. ते लिहून काढूया इथं. शेवटी दोन नंबर आहे, शेवटी जरी असला तरी मराठीत भाषांतर करताना दोनच नंबरला घ्यायचं. ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर, ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर, मैदानावर. प्लेड, प्लेड म्हणजे खेळलेला, खेळलेली, खेळलेली. इथे काय लिहायचं आपल्याला आता, खेळलेलो, खेळलेलो. प्लेड खेळलेलो. आणि हॅव म्हणजे आहे. बघा किती सोपं आहे, आहे. आलं की नाही, आहे. मी मैदानावर खेळलेलो आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरं वाक्य घेऊ. आपण आता दुसरं वाक्य घेतलंय, आय हॅव प्लेड क्रिकेट ऑन द ग्राउंड. काय करायचे तुम्हाला, भाग पाडायचे वाक्याचे. एक, दोन, प्लेड तीन, क्रिकेट चार, ऑन द ग्राउंड पाच. पहिल्या भागाला एक क्रमांक द्यायचा आणि आता शेवटच्या भागाला दोन, त्याच्यानंतर तीन, त्याच्यानंतर चार आणि त्याच्यानंतर पाच. आता याचं भाषांतर करायचं आहे मागास सांगितलेल्या नियमाप्रमाणे. आय हे सुरुवातीला लिहायचं, आय म्हणजे मी. घेतलं मी इथं, आता त्याच्यानंतर उलटं चालायचं. ऑन द ग्राउंड म्हणजे बरोबर मैदानावर, ऑन द ग्राउंड मैदानावर, मैदानावर असं लिहून काढायचं, मैदानावर. त्याच्यानंतर तीन क्रमांकाला आलंय क्रिकेट, मग ते लिहायचं क्रिकेट, क्रिकेट. प्लेड खेळलेला, खेळलेला. आणि ह्याव म्हणजे आहे, आहे. बघा झालं बरोबर, मी मैदानावर क्रिकेट खेळलेला आहे. आय हॅड नॉट आस्क्ड माय मदर, वाक्याची भाग पाडायची. आय हॅड नॉट आस्क्ड माय मदर म्हणजे अर्थपूर्ण शब्द घ्यायचा आणि त्याचा एक भाग करायचा. आता भाषांतर कशाच करायचं आहे, एक क्रमांक अगोदर नंबर देऊया, उलटं चालायचं. दोन, तीन, चार. मग आयसाठी काय घेणार, आयसाठी मी, आय म्हणजे मी. माय मदर, माय मदर माझ्या आईला, माझ्या, माझ्या आईला. माय मदर मी माझ्या आईला. आस्क्ड, आस्क्ड म्हणजे विचारलेले, विचारलेले, विचारलेले. हॅड नॉट म्हणजे नव्हते, न प ते नव्हते. बघा हॅड म्हणजे हॅड, एच ए डी. हॅड म्हणजे होता आणि आपण त्याच्यात काय केलं, नॉट घेतलं. हॅड नॉट म्हणजे नव्हता, नव्हती, नव्हते. असं हॅड नॉट म्हणजे नव्हता, नव्हती, नव्हते. मी माझ्या आईला विचारलेले नव्हते. काय करायचे आता, वाक्यातील शब्दांचे भाग पाडायचे. आय वॉज प्लेइंग
with my friend on the ground. असे भाग पाडायचे आणि त्याला क्रमांक द्यायचे. एक आणि शेवटाकडून दोन तीन चार आणि पाच आणि आपण जे क्रमांक दिले त्या क्रमांकानुसार भाषांतर करायचं. आय म्हणजे मी, आय म्हणजे मी. ऑन द ग्राउंड मैदानावर, ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर, मैदानावर. विथ माय फ्रेंड माझ्या मित्रासोबत, माझ्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत काही घ्या, मित्रासोबत. प्लेइंग म्हणजे खेळत, प्लेइंग म्हणजे खेळत. वॉज म्हणजे होतो किंवा होते, होते होता होतो किंवा होते. मी मैदानावर माझ्या मित्रासोबत खेळत होतो किंवा होते, असं कुठलंही वाक्याच्या आपल्याला अर्थ जसा घ्यायचा आहे त्याच्यानुसार घेऊ शकता. धन्यवाद.